अटक करा अटक करा अटक करा अटक अरे मनोर विडीचं करायचं काय अरे धिक्कार असो धिक्कार असो अटक करा अटक करा देशाचे पंतप्रधान रेडनाईट दिसले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे नावाचे एक विकृत गृहस्थ मागची 10 वर्षे या राज्यामध्ये स्त्री द्वेष मुलींचा द्वेष आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. ज्या मनोहर भिडेंच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलं जन्माला येतात मुली जन्माला येत नाहीत अशा प्रकारचा एक चावई शोध मागच्या 4 वर्षांपासून जे मनोहर भिडे या राज्याला आणि देशाला सांगतात ते मनोहर भिडे म्हणून संस्कृतीचं आचरण करण्याकरता म्हणून स्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात. सातत्याने महिलांनी मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे टी शर्ट घातला पाहिजे टॉप्स नाही घातले पाहिजे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मुली ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात ज्या नाही का सलवार कुर्ता घालतात त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत अशा प्रकारचा एक अनिर्णा शोध नाही का या मनोहर भिडेंनी लावला आहे. पुण्यातलीची वारी देशात आणि विदेशामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या खूप नाही का पवित्र आहे त्या वारीमध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचं आणि समस्त मुलींचं म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त विश्वातल्या मुलींचा आणि महिलांचा अपमान केलेला आहे. एकूणच मनुस्मृतीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपमुख्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न जे मनोहर भिडे करतात त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उद्या आंदोलन केले. आम्ही या मनोहर भिडेचा धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर भिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतो. दरवर्षी तलवार्या काढून दादा दरवर्षी तलवार्या काढून आहे ना तो एक प्रकारे राज्य सरकारला आणि नका देशाच्या सरकारला ते हटके सरकार म्हणून ते नका या ठिकाणी उद्बोधित करतात. कुठेतरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जो मागच्या काळात शब्द दिलेला आहे मनुस्मृतीचा आणि महिलांना म्हणजे मनुस्मृती आचरणात आणून महिलांना एकूणच 4 भिंतीच्या आकडे ठेवण्याचा तो शब्द पाळला जावा म्हणून ते या दोन्ही सरकारला हंडगा म्हणतात. एक प्रकारे मनका तलवारी आणि भाले घेऊन या राज्यामध्ये फिरून किंवा जाहीर प्रतिनिधी फिरून इतर धर्माच्या लोकांवर धाक बसवण्याचा आदेश हे मनोहर भिडे देतात म्हणून ह्या मनोहर भिडेची जागा की सांगलीत किंवा महाराष्ट्रात असून तुरुंगात आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत. वारीमध्ये दरवर्षी भिडे तलवारी घेऊन घुसतात त्यानंतर वारकऱ्यांचं जे सगळं संप्रदाय त्यामध्ये वेगळ्या त्या ठिकाणी दहशत निर्माणाचा प्रयत्न. वारी ही पवित्र आहे. वारीमध्ये जे जे अनैतिक आहे ते दारू असेल मांसाहार असेल हत्यार म्हणजे शस्त्र असेल या सगळ्या गोष्टी निषेधार्य असून सुद्धा हेच मनोहर भिडे आणि त्यांचे चेले पेले या वारीमध्ये गेल्या वर्षीपासून त्यांना धुडगूस घालतात हत्यारे घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना धक्काबुक्की करतात. जे वारकऱ्यांमध्ये चोपदार आहेत जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी आणि यावर्षी झाला. हा मनोहर भिडे हा या राज्यातला देशातला धार्मिक आतंकवादी आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट मत आहे. अटकेची मागणी करताय का? आमची ही आग्रही मागणी आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडीतरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या मनोहर भिडेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या मनोहर भिडेच्या विरोधात एक नका प्रायव्हेट याचिका दाखल करतो आणि आम्हाला खात्री आहे की भारताचं संविधान अर्थात मुंबई उच्च न्यायालय या मनोहर भिडेला अटक करण्याचा आदेश नक्की देईल.